छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस ज्या पद्धतीमध्ये राजकारण करण्याचा प्रयत्न करते त्याचा मी निषेध करतो. ज्या भावनेतून जो कार्यक्रम आम्ही केला आहे स्वराज्य कोकण भूमी, त्यामध्ये मी स्पष्टपणे म्हटलं होतं की आणि माझी चूक देखील मी सुधारली होती. तुम्ही व्हिडिओत पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची कर्मभूमी स्वराज्याची स्थापनाही कोकणातून झाली आणि जन्म शिवनेरीवर झाला असं माझ्या बाजूला बसलेल्या संजय यादवरावांनी देखील म्हटलं आणि ते देखील मीडियामध्ये आलेलं आहे. परंतु तरी देखील छत्रपतींचं नाव घेऊन राजकारण करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस सातत्याने करतं त्याचा मी निषेध करतो आणि माझ्या शब्दामुळे जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो.